देवसागर साधक समाज इंचगिरी संप्रदाय संचलित शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज अध्यात्मिक ध्यान मंदिरात स्वर्गीय माताजी भागुबाई चांगू ठाकूर यांचा 8वा पुण्यतिथी कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचं पालन करून झाला. देवसागर साधक समाज इंचगिरी संप्रदाय संचलित शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज अध्यात्मिक ज्ञान मंदिरात स्वर्गीय माताजी भागुबाई चांगू ठाकूर यांचा 8वा पुण्यतिथी कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाला. शिवाजीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माताजींना अभिवादन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, तसेच अरुण शेठ ठाकूर, भरत शेठ ठाकूर, रजनी ठाकूर, अनुसया वास्कर, राधाताई ठाकूर, चंद्रभागा घरत यांच्यासह रमण ठाकूर, शिवाजी ठाकूर, वसंत शेठ पाटील, किसन मोकल, लक्ष्मण ठाकूर, भूपेश कडू, श्याम घरत, आत्माराम मोकल, भागीरथी मोकल, लता ठाकूर, पद्मावती ठाकूर, जोमुबाई ठाकूर, मुक्ताई ठाकूर, सुरेखा ठाकूर आदी शिवाजीनगर, गव्हाण, नावा, नावाखाडी, कोपर येथील संप्रदायाचे लोक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भजन तसेच माऊलींवर पुष्पवृष्टी झाली. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माताजींच्या आठवणींना उजाळा दिला. तशा प्रमाणे बालपणापासून अतिशय त्यावेळचे दिवस हे रामशेठ म्हणते रामचे होते. आणि रामचे दिवस म्हटल्यानंतर जे सर्वसामान्य खेडेगावातील ग्रामस्थांचे जीवन आहे तेच होतं. अतिशय आई प्रमाणे भाकरी वाढायची, सकाळची शिली भाकरी खायला खूप फार मजा यायची, शाळेत जायचं, गावात पळत यायचं आणि आपल्याला आईकडं आणून जे काय पाहिजे असेल आईकडे मागायचं. वडिलांकडे आपला आणखी जास्त चालत नाही, शाळेत काय लागलं, घरात काय लागलं तर त्यावरती आईकडेच आपण मागत असतो. आणि त्याप्रमाणे आईनं त्यावेळेसुद्धा जे काय आपल्याला मार्गदर्शन केलं